नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे, तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल। मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। या महिन्यात सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 3 योजनांचे पैसे वितरित केले जाणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना विविध योजनांचे पैसे वाटप करणार आहे आणि या 3 योजनांतील एक योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या आणि 5व्या हप्त्याची राज्यातील भरपूर शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। तसेच आणखी 2 योजना आहेत ज्यांचे भरपूर पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। तर मित्रांनो, नक्की त्या कोणकोणत्या योजना आहेत, त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वितरित होणार आहेत, याची सविस्तर माहिती पाहत रहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, कोणकोणत्या योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित केले जाणारी पहिली योजना आहे खरीप हंगाम 2023 पीक विमा। मित्रांनो, 2023 खरीप हंगामातील उर्वरित पीक विमा या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे। शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 7,280 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, यातील 4,271 कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25% अग्रिम स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेला आहे आणि उर्वरित राहिलेला पीक विमा 3,009 कोटी रुपये या महिन्यात वितरित केला जाणार आहे। जे शेतकरी पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार पात्र असतील त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पीक विम्याची रक्कम याच महिन्यामध्ये वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, या पीक विमा वाटपाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडेसाहेब यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, या महिन्यात पैसे वाटप केले जाणारी दुसरी योजना आहे ती म्हणजे 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाचा अनुदान। मित्रांनो, सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 29 जुलै रोजी GR निर्गमित करून माहिती दिलेली आहे। मित्रांनो, या अनुदानासाठी राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी पात्र असणार आहेत। प्रति शेतकरी प्रति हेक्टर 5,000 रुपयाचं अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे आणि 20 गुंठ्याच्या आतील शेतकऱ्यांना सरसकट 1,000 रुपये अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे। पण मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अट ठेवण्यात आलेली आहे, ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांनी 2023 खरीप हंगामामध्ये आपली ई पीक पाहणी केलेली असावी। सोयाबीन व कापूस पिकाची ई पीक पाहणीमध्ये नोंद असेल तर त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। या योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, हे अनुदान सुद्धा लवकरात लवकर वाटप करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू आहे। हे अनुदान वाटप करण्यासाठी 4,194 कोटी 68 लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। लवकरच या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती केलं जाणार आहे। तसेच मित्रांनो, महत्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 3 हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत। 2024 या वर्षीचा पहिला हप्ता म्हणजेच संपूर्ण योजनेचा 4था हप्ता याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे। राज्य शासनाच्या नव्या योजनेचे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावरती 19 ऑगस्ट 2024 रोजी वितरित केले जाणार आहेत। आणि मित्रांनो, याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची राज्यातील शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।